हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती. अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजारडे. आणि जसं की थंबनेल टायटल तुम्ही बघितलं असाल की इमोशनल असाल तर हा व्हिडिओ बघाच. त्यामुळे का बघायचा आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असाल तर एकदा पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या समोरचं बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरतीही एकदा क्लिक करा. म्हणजे असे रोज मी नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरू करूया. एक असतं बघा की इमोशनल लोकांनाच त्रास होतो किंवा त्रास दिला जातो, त्यांचीच नेहमी खेचली जाते, फाटली जाते, रिलेशनशिपमध्ये त्यांनाच त्रास होतो, सहन करावं लागतं, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांनाच धोका मिळतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. किंवा एखाद्या इमोशनल व्यक्तीला हा नेहमी प्रश्न पडलेला असतो की अरे का, म्हणजे आमच्याच वाट्याला का आहे, आम्ही एवढे नीट नीट सरळ ओके असताना हे आम्हीच का सहन करायचं. आणि म्हणूनच हा विषय आहे की इमोशनल लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय होतो माहिती का. मी देखील इमोशनल आहे. त्यांचा नेमका प्रॉब्लेम हा होतो की त्यांना सगळ्यांना वाटत असतं की मी जसा आहे किंवा मी जसं इमोशनल आहे तसं सगळं जग आहे. मी जसं मला नात्यात फरक पडतो तसं बाकीच्यांना पण पडत असतो. पण नाही, जगामध्ये खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं राहत असतात. आणि तुम्हाला सारख्या स्वभावाचा व्यक्ती भेटला असेल तर ठीक आहे, ते सुखदुःख तुम्ही समजू शकतो. तो जर टोटल कॉन्ट्रास्ट वेगळ्या स्वभावाचा असेल तर मात्र तुम्हाला इथं या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. ओके, त्यामुळं काय होतं की ज्यावेळी आपण असं समजतो की नाही की मला खूप त्रास होणार आहे किंवा इमोशनल लोकांना सगळं सहन करायला लागतंय, हे जसं गोष्टी झाल्या. आणि आपण ज्यावेळी आपला असं समज होतो की जसं मी इमोशनल आहे तसंच मी भाऊक आहे, तसंच समोरचा व्यक्तीही असेल, समोरचा स्वभावही तसंच, असं ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी काय होतं की आपण मग इझिली विश्वास ठेवतो त्या व्यक्तीवरती, इझिली प्रेम करायला लागतं किंवा जे काय करायला लागेल, ज्या काही गोष्टी त्याग असेल त्या सगळ्या गोष्टी समोरच्यासाठी करायला लागतो. आणि मग होतं काय, लोक दुसरा लो माणूस सेम स्वभावाचा नसल्यामुळे त्याच्या स्वभावानुसार तो बघतो, सोडून देतो, फसवतो, वाटेवर जे काही करतो. आणि मग आपल्या वाट्याला येतं ते दुःख येतं, रडत बसणं येतं, काय करावं कळत नाही, मग माझ्यासोबत असं का घडलं, ह्या गोष्टी व्हायला लागतात. जे जे इमोशनल लोक आहेत ज्यांना पटत आहेत त्यांनी ह्या गोष्टी खाली कमेंट्समध्ये मला येस नो सांगा. आणि होतं काय की दोघांचे स्वभाव वेगळे भिन्न असू शकतात आणि स्वभाव जर एकसारखे नसतील तर थोडं जुळणं अवघड होऊन जातं. त्यामुळे मग ह्याच्यावरती मग परत प्रश्न उभा राहतो की मग मी स्वभाव बदलायचा का, माझं वागणं बदलायचं का, स्वतःमध्ये चेंजेस करायचे का, तर नाही. मी म्हणतो की स्वभाव माणसाचा बदलता येत नाही असं मला वाटतं पर्सनली. तुमचे काही ओपिनियन असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. स्वभाव बदलता येत नाही, स्वभावामध्ये सुधारणा करता येते, पण मूळचा स्वभाव माणसाचा बदलणं अवघड असतं. ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे. ओके, त्यामुळे अशा लोकांनी काय करावं हा जर प्रश्न विचारला तर मी सांगेन की अशा लोकांनी थोडं संयमानं घ्यावं, पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नये, त्या माणसाला समजून घ्यावं, त्या माणसाला ऑब्झर्व करावं. आणि एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हे करा. नात्यात जाताना गडबड करू नये. म्हणजे आत्ता कोणीतरी केलं, चार दिवसात पाच दिवसात प्रपोज केला, प्रेमात पडला, आठ दिवसात त्यांचं सुरू झालं, एवढ्या इझिली जाऊ नये. जपून पावलं टाका. माणसांना जेवढं जास्त ऑब्झर्व घेता येतील, समजून घेता येतील तेवढं घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या. एकदम विश्वास ठेवला तर तुम्हाला त्रासच होईल. इमोशनल कसं आहे माहिती का, इमोशनल होणं आणि तुमचा स्वभावात बदल, त्या इमोशनल स्वभावात बदल करता येत. मग मला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून मी सुरुवातीलाच ही खबरदारी घेईन की मला असा धोका देणारा किंवा सोडून जाणारा असा व्यक्ती भेटणार नाही किंवा त्रास देणारा व्यक्ती भेटणार नाही. त्याच्यासाठी मी कोणावरती विश्वास ठेवण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी जर मॅनेज बघितल्या, ऑब्झर्व केलं, पटकन विश्वास नाही ठेवला, सगळं कळल्यानंतर मग पुढे जाऊन काही दिवस वाट बघून मग मी पुढे गेलो तर मे बी जास्त त्रास होणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. तुम्हाला असे काय प्रॉब्लेम होत असतील, मूव ऑन होता येत नसेल, लाईफ रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड असतील, काही गोष्टी सतावत असतील, तर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो माझ्या टीमचा 8010093939 या नंबरवरती तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. लक्ष ठेवायच्यासाठी थोडेसे पैसे पेड करावे लागतात आणि मग तुम्हाला माझ्याकडे कॉल येईल, आपण दोघे बोलू त्याच्यावर आणि एक योग्य ते सोल्युशन काढू. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.